सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर आनंददीप अग्रवाल, मी मेडिकवर हॉस्पिटल सिडको चिस्तिया चौक सिडको येथे मेडिकवर हॉस्पिटल आहे, 300 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। इथे फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट डायबेटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। मागच्या 2 वर्षापासून मेडिकवर हॉस्पिटल हे 150 ते 200 बेड सिडको एरियामध्ये सुरू झालेलं आहे। इथे सर्व प्रकारच्या कॅशलेस, इन्शुरन्स, हार्ट सर्जरी, डायलिसिस, त्याच्यानंतर मेडिसिन विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, पल्मोनॉलॉजी विभाग, आयसीयू, सगळ्या तऱ्हेचं सीटी स्कॅन, MRI, अद्ययावत उपकरणे आहेत, सगळे तज्ञ डॉक्टर्स आहेत आणि अत्यंत माफक दरामध्ये इथे उपचार केला जातो। आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जे चालू आहे व्हायरल डिसीजेस, व्हायरल फीवर आजार जे आहेत, आता सगळ्यांना माहिती आहे की सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळे काय होतात की डासांचं प्रमाण वाढतं आणि डासांचं प्रमाण वाढल्यामुळं बऱ्यापैकी सगळीकडं डेंग्यू फीवर, चिकनगुनिया फीवर किंवा डेंग्यू सदृश्य फीवर, या तिन्हीच्या मलेरियल फीवर, या तिन्ही चारही आजारांचे रुग्ण बऱ्यापैकी वाढलेले आहेत। तर आपल्याला माहिती आहे की डेंग्यू फीवर हा जो आहे तो मॉस्किटोचा बाईट आपल्या डासांमुळच्या चावल्यामुळे होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हाय ग्रेड फीवर येतो, जॉईंट पेन होतं, उलटी मामळ होते, कधी कधी बीपी कमी होऊ शकतं, चक्कर येऊ शकते, भवळ येऊ शकते आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट जास्त कमी झाल्या तर ब्लिडिंग पण शरीरामध्ये होऊ शकतं आणि पेशंटला आयसीयूमध्ये दाखल करावं लागू शकतं। तसंच आजचा विषय असा आहे, पाण्यामुळे जे होणारे आजार असतात यामध्ये सर्वात महत्वाचं जसं आपण म्हणतो जॉइंटिस, बरोबर, त्याला कावीळ असं म्हणतात, तर अशा रुग्णासाठी लोकांमध्ये खूप गैरसमज आहे, तर यावर काय बोलायचं? सर, कसं आहे की आता हे जे पावसाळा असतो याच्यामध्ये जे म्हणजे वॉटर बॉर्न डिसीज आपण ज्याला म्हणतो, म्हणजे पाण्याद्वारे आणि जे पसरतात यांचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढून जातं। कारण की बऱ्याचदा आपण बघतो की कॉर्पोरेशनची सीवेज लाईन आहे ती ब्रेक होते किंवा कॉर्पोरेशनची जी पाण्याची पाईपलाईन असते ती ब्रेक होते, त्याच्यामुळे सीवेज आणि पाणी बऱ्याचदा मिक्स होतं आणि ते पाणी आपल्या घरात येतं, आपण ते पाणी प्रॉपर शुद्ध करून नाही पिलं गेलं तर त्याच्यामुळे आपल्याला जे वॉटर बॉर्न डिसीज असेल त्याच्यामध्ये जो आपण ज्याला म्हणतो कावीळ, पिवळा, म्हणजे हिपॅटायटिस ज्याला म्हणतो ए आणि ई, असे 2 प्रकारचे व्हायरल हिपॅटायटिस असतात, या रोगांचा तुम्हाला प्रादुर्भाव होऊ शकतो। या रोगांचा तुम्हाला प्रादुर्भाव झाला तर डोळे पिवळे होतात, उलटी मळमळ होते, ताप येतो, भूक लागत नाही, बीपी तुमचं जास्त वाढलं तर कमी होऊ शकतं आणि हाच कावीळ फार वाढत गेला तर मेंदूपर्यंत जाऊ शकतो आणि जीवालाही धोका होऊ शकतो। तर त्यामुळे तुम्ही या सीझनमध्ये जे हिपॅटायटिस हा आता आजार आहे त्याच्याबरोबर कॉलरा आहे, गॅस्ट्रो आहे, हे सुद्धा आजार पाण्याद्वारे उद्भवतात, तर तुम्ही पाणी उकळून थंड केलेलं किंवा निर्जंतुकीकरण केलेलं पिलं पाहिजे। सर, लोकांमध्ये कावीळासाठी आयुर्वेदिक मध्ये उपचार करायचा असं जास्त लोकांची भावना असतात, ते डॉक्टरकडे न येता असं झाड पाळापत्ती जे पण असं आयुर्वेदिकडे जाऊन ते घेतात, त्यावर आपण काय बोलू इच्छित? नाही, सगळ्यात आधी तुम्हाला डोळे पिवळे झाले तर आधी तुम्ही डॉक्टरांकडे जा, तो कावीळ आहे का नाहीये किंवा अजून कशामुळे तुमचा पिवळेपण आलेला आहे त्याचं निदान करून घ्या। कावीळ हा एक भाग आहे पण कधी कधी पॅनक्रियाचे आजार आहे किंवा पोटाचे काही आजार आहे त्यामुळे पण तुम्हाला कावीळ होतो आणि तो कावीळ समजा तुम्ही त्याचं काय कारण आहे त्याचं इन्व्हेस्टिगेट नाही केलं किंवा क्वॅक कडे गेले, आयुर्वेदिक कडे गेले आणि त्याचं प्रॉपर इलाज नाही झाला तर तो कावीळ वाढत वाढत जाऊन मेंदूपर्यंत जाऊ शकतो। आरोग्य जागृती।